जो निर्णय आमदाराचा टी वन पी टूचा रद्द करण्यासाठी भरपूर निवेदन आलं होतं। माननीय पालकमंत्री साहेबांच्या सूचना आणि चर्चेनंतर आणि माननीय महापौर मॅडमच्या सूचना आणि चर्चेनंतर आम्ही बाकी महानगरपालिकेचा पण पद्धत आम्ही अभ्यास केल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या एरियामध्ये उद्यापासून पी वन पी टूचा पद्धत आम्ही बंद करत आहे आणि अगोदरच्या प्रमाणे 6 दिवस दुकान उघडे असतील आणि रविवारी बंद असतील आणि रविवारी फक्त नित्यावश्यक सेवा असलेले आणि या अगोदरचा ऑर्डर असलेले सलूनचं दुकान, मटन चिकनचं दुकान आणि होम डिलिव्हरीचं दुकान, तो हॉटेल त्यांचं रेस्टॉरंटचं तो सुरू असेल आणि बाकी सर्व दुकान रविवारी बंद असतील आणि पूर्ण 6 दिवस रिमेनिंग तो का चालू असतील आणि त्या ठिकाणी पी वन पी टू उद्यापासून आम्ही बंद करू। दुकानदाराला विनंती आहे, आपण ग्राहकांना घेत असताना तिकडे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पालन झाला पाहिजे, मास्क घालला पाहिजे, या शासनाचा नियम आपण सर्वांनी कठोरपणे पालन करायला पाहिजे। त्यामुळेच आम्ही या करोनाचा तो कंट्रोल करू शकते आणि यामध्ये आपला सर्वांचा सहकार्य पाहिजे आणि जो दुकानदार हे नियम पालन करत नाही त्यांच्याविरुद्ध आम्ही कठोरपणे कारवाई करणार। सोलापूर शहराचे व्यापारी तसेच चेंबर ऑफ कॉमर्सने सर्वांनी निवेदन दिलेलं आहे सर्व दुकान चालू ठेवण्यासाठी। मग आयुक्त आम्ही सर्व अधिकारी या ठिकाणी चर्चा केलेला आहे आणि त्यांनी चर्चा करून सर्व दुकान 6 दिवस चालू ठेवण्याचे आता आयुक्त साहेब आदेश दिलेला आहे। तसेच सर्व दुकानदारांनी शासनाचे नियम पाळावे, ग्लोव्स वापरावे, तसेच मास्क वापरावे आणि गर्दी करू नये। जे ग्राहकांना त्रास होण्यासारखं तुम्ही काही हे करू नये आणि सोशल डिस्टन्सिंग पाहिजे, तसेच ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून सर्वांनी नियम बाहेर जाऊन काम करू नये, नियम पाळावे असं सर्व शहरवासियांना आवाहन करते। तसेच सर्वांनी मिळून कोरोना लवकरात लवकर कसं मुक्त होते ते सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे, शासनाचा नियम पाळा आणि मास्क सर्वांनी वापरावे।